जयाद्री मंदिरावर खंडोबा भक्त लोढा यांचा कोट्यवधी रुपयांचा शिखर जीर्णोद्धार संकल्प कार्यान्वित। राजस्थानी कलाकृतीचा सोमपुरा दगड झाला जेजुरी दाखल, भंडारा उधळून संकल्प कार्यास केली सुरुवात। भारतीय लोकदैवत असलेल्या जयाद्रीच्या डोंगर माथ्यावरील ख्यातनाम कडेपठार पुरातन खंडोबा श्री क्षेत्र कडेपठार या ठिकाणचे मंदिरावरील 3.25 कोटी रुपये खर्चाचे शिखर काम करण्याचा मानस पुण्यातील नामवंत उद्योजक आणि श्री मार्तंड देवसंस्थान माजी अध्यक्ष व विश्वस्त राजकुमार लोढा तसेच जेजुरी ग्रामस्थ मंडळ अभ्यासक भक्त आणि विश्वस्त मंडळाने संयुक्त निर्णय घेऊन घेतला असून या पवित्र कैलास शिखराचा जीर्णोद्धार करून पुनर्नवनिर्मिती करण्याचा संकल्प लोढा यांनी आपल्या स्वखर्चातून करण्यास सुरुवात केली असून याकरिता देशातील प्रसिद्ध असा राजस्थानी सोमपुरा दगडही मागवण्यात आला आहे। या कामाचा संकल्प राजकुमार लोढा यांनी सपत्नीक येऊन अभिषेक करून भंडारा उधळून केला आहे। यावेळी कडेपठार विश्वस्त समिती सचिव सदानंद बारभाई, गुरव पुजारी, दादा असौलीकर, मनोज बारभाई, खंडोबा भक्त अभिनेते विनोद शिंदे, बालाजी सातबाई, अविनाश बारभाई इत्यादी मान्यवर उपस्थित होते। अनेक वर्षापासून या पुरातन मंदिराच्या शिखराची दुरावस्था झाली होती। उंच डोंगर माथ्यावर असलेल्या कारणाने पावसाळ्यात शिखरातून पाणी खाली झिरपू लागल्याने शिखर दगडी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती। अशी बाब दररोज आरती भुपाळी करणाऱ्या गावकरी, मानकरी, वारकरी आणि विश्वस्त सचिवांच्या निर्देशनात आल्यावर याबाबत ट्रस्ट मंडळाने माननीय धर्मदाय संयुक्त सहआयुक्त पुणे विभागाचे श्री देशमुख यांची सोबत चर्चा केली असता त्यांनी ही बाब ग्रामस्थांचे समोर मांडून घेतली व शिखर कामाचे ऑडिट करून शिखर काम करावेच लागणार असल्याचे जाहीर केले असता कोट्यवधी रुपयांचा खर्च येणार असल्याने या कामी आवाहन केले असता थोर खंडोबा भक्त आणि मार्तंड देवस्थानचे विश्वस्त राजकुमार लोढा यांनी स्वतः खर्च करण्याची समिती दर्शवली असून या अनुषंगाने लोढा परिवाराने सुमारे 3.25 कोटी रुपये खर्चाचे शिखर काम करणार असून सर्वच लवकर कामास सुरुवात झाली असून त्यांनी प्रत्यक्ष राजस्थानी शिल्पकारांचा शोध घेऊन तेथील सोमपुरा हा विशेष दगडही जेजुरीत दाखल झाल्याची माहिती दिली आहे। जयाद्री कडेपठार डोंगर परिसराचा निसर्गता धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक विकासही पुढे जाऊन करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे। काही असो, जेजुरीच्या इतिहासात मात्र आपली भक्ती भावना व्यक्त करीत कोट्यवधी रुपयांचा स्वतः खर्च करणाऱ्या लोढा परिवाराचं मात्र सर्वत्र कौतुक होत आहे। विनोद शिंदे एक छोटासा कलाकार आहे, अनेक सिरियलमध्ये काम केलेलं आहे। या ठिकाणी हे कलावंताचं माहेरघर आहे। जेजुरीचा खंडोबा हा नवसाला पावणारच आहे। माझं येणं जाणं लहानपणापासूनचं आहे। या ठिकाणी आल्यानंतर पाहिलं की बऱ्याच वेळा आपण हे शिखर हे थोडं पुरातन काळातलं होतं आणि सन्माननीय इथले भक्त की राजकुमार लोढा साहेब यांनी या शिखराचं काम हाती घेतलेलं आहे आणि जवळजवळ 3.75 करोड रुपये खर्च करून हे शिखर नव्याने जसेचं तसं बांधत आहेत। म्हणजे आहेच की वर्णन की जेजुरगड पर्वत शिवलिंगाकार मृत्यू लोके दुसरे कैलास शिखर आणि हे कैलास शिखर सुंदर रीतीने बनवण्याचं काम त्या भक्तांनी घेतलेलं आहे। आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहे सर, हे उत्कृष्ट काम करत आहेत, त्यांना खूप खूप धन्यवाद। मी सदानंद बारभाई, कडेपठार ट्रस्टचं मॅनेजर। आपण पाहतोय की कडेपठार मंदिर या ठिकाणी जे आता जीर्णोद्धाराची कामं चालतात त्यामधील सर्वात प्रमुख काम जे आहे शिखर काम, गेल्या काही वर्षापासून इथल्या शिखरचं दुरुस्ती करणं गरजेचं होतं। त्यानुसार आम्ही माननीय धर्मादाय आयुक्त पुणे आमच्या लोढा कुटुंबियांना खंडोबाच्या सेवेचा एक वारसा पिढ्यानपिढ्या लाभलेला आहे। त्या वारसेमधून मी जेव्हापासून पुण्यात आलो गेली 40 वर्षापासून या ठिकाणी जेजुरी कडेपठार येथे खंडोबाची वारी व पाकळणी सेवा प्रत्येक महिन्याची करत आहे। परंतु प्रत्येक पावसाळ्यामध्ये शिखरातून पाणी गळणं वगैरे इत्यादी कामं जी पाहण्यात आली त्या अनुषंगाने आमची पुजारी वर्ग, इथले सेवेकरी, त्यानंतर ट्रस्ट मंडळ यांची वारंवार चर्चा होत असायची की हे काम होणं फार गरजेचं आहे। परंतु कुठल्याही गोष्टीला काळ, वेळ यावी लागते, त्या वेळेनुसार हे काम विश्वस्त मंडळ, गावकरी, चॅरिटी कमिशनर यांच्या माध्यमातून आमच्या कुटुंबाला ही सेवा करण्याची संधी मिळाली व हा जो शिखर निर्मितीचा जो जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आहे यामध्ये
खारीचा वाटा उचलण्याचा आमच्या कुटुंबाला जो या लोकांनी सेवा करण्याची संधी दिलेली आहे त्याबद्दल मी सर्व विश्वस्तांचं गावकरी मानकरी सर्वांचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. प्रतिनिधी विजयकुमार हरिशिंद्रे, शेतकरी न्यूज मराठी, जेजुरी. यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल. शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.